अशा पद्धतीत तुम्ही ताटली मध्ये बिलकुल कढाई वगैरे न घेता न तडका देता अशा पद्धतीत तुम्ही असं उन्हातल्यानेच हे भरीत बनवू शकता आणि खूप टेस्टी लागतं। हे भरीत बनवण्याची मी रेसिपी दाखवणार आहे, जरूर सर्वांनी पहा। नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे काटवांग्यापासून भरीत। ही आहेत काटवांगी, मी धुवून स्वच्छ परत पाण्यात ठेवलेली आहेत, कारण की मी ह्यांना कट मारून घेतलेत आणि ते टाईट बसते छोट्या डब्यात ठेवल्यामुळे, निघत पण नाही आहेत। हे पहा, मी ह्यांना अशा पद्धतीत कट मारून घेतलेलं आहे आणि ते काळे पडू नये म्हणून मी त्यांना पाण्यात ठेवले। आणि ही आहे जाळी, ह्या जाळीवरती आपण त्यांना भाजणार आहोत। ते मोठे काटवांगे असतात निळे भरून करण्याचे, त्याने पण भरून केले जातात, पण हे आपले भरून करण्याची भाजीचेच काटवांगे आहेत, मोठे झालेले आहेत। हे कवळेच आहेत तरी पण। आता ह्याच्यापासून मी भरीत बनवणार आहे। ह्याचं भरीत खूप टेस्टी होतं, खूप म्हणजे खूपच टेस्टी होतं। हे पहा, मी आता ह्याच्यामध्ये काहीही भरलेलं नाहीये, मीठ मिरची वगैरे काहीच नाही। मी अशीच वांगी भाजून घेणार आहे। जर वाटल्यास आपल्याला थोडंसं यात मीठ पण तुम्ही लावून घेऊ शकता, जेणेकरून टेस्ट येण्यासाठी। आता मी हे गॅसवरती ठेवणार आहे आणि हे भाजून घेणार आहे ही वांगी छान अशी। हे पहा, छान अशी ही वांगी भाजून घ्यायची आपल्याला अशी पूर्णपणे, आणि ह्याच्यापासून आपल्याला भरीत बनवायचा। पहा मी कसं बनवते ते, आणि खूप टेस्टी होतं ह्या वांग्यांचं भरीत। ते काळी वांगी घेतो आपण, त्याच्यापेक्षा ह्याचं भरीत इतकं टेस्टी लागतं ना, जरूर एकदा बनवून पहा, खूप भारी लागतं खाण्यासाठी। आता आपण ही वांगी छान अशी भाजून घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते। हे पहा, अशा पद्धतीत त्याला आपण उलट पालट करून भाजून घ्यायचं पूर्ण येड्यावरती, आणि लगेच भाजतं, याला जास्त वेळ लागत नाही। अगदी 5 मिनिटांमध्ये हे तयार होतं। आपण इथं उभं राहूनच फुल गॅसवरती करून घेऊ शकतो। हे पहा, मी वांग्यासाठी ही डिश घेतली। ह्या डिशमध्ये ह्याच उन्हातल्याने मी ते वांग असं टेचून घेणार आहे, आणि हे वांग आम्ही गावाकडे चुलीमध्ये बनवायचो। ह्याच्यासाठी आपल्याला काही मसाले गरम वगैरे करण्याची गरज नाही, तुम्ही गरम पण करून बनवू शकता। आलं लसूण टेचून वगैरे मस्त परतून पण भरीत करू शकता, पण आपण ह्याचं कच्चंच असं बनवणार आहोत। म्हणजे ह्याला आपण काही तडका वगैरे मारणार नाही हो। आपल्याला जर तडका मारायचा असेल तर आपण तेलाचा आणि जिऱ्याचा फोडणीचा आपण वरतून मारू शकतो, पण आपण असं काहीही करणार नाही, एकदम झटकीपट तयार करणार आहे। त्याच्यासाठी मी ते एक अर्धा चमचा लाल तिखट घेतले, एक अर्धा चमचा हळद घेतली, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलंय। आणि हे उन्हातलं आपलं इथं स्वयंपाक झालाय, त्यामुळे हे खराब आहे, भाजीत वगैरे घातलेलं आहे त्यामुळे। आता हे पहा, ही वांगी आपली छान अशी भाजून झाली। आता आपण हे खाली घेऊया आणि हे पहा, आता आपण हे वांगी ह्याच्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याचे देठ काढून घ्यायचे आपल्याला पूर्ण असे उन्हातल्याने। हे पहा, अशा पद्धतीत हे असे सगळे देठ काढून घ्यायचे। मी हे सगळं काढून घेते आणि दाखवते। हे पहा, अशा पद्धतीत मी पूर्ण वांगी काढून घेतली, त्याचे हे देठ मी वेगळे केले ता। तर हे वेगळे देठ आपण टाकून देणार आहोत। आणि ही वांगी चुलीत भाजून पण खूप छान होतात। आता आपल्याकडे चूल नाहीये शहरात, तर आपण असे पण बनवू शकतो। ह्याची टेस्ट तशीच येते चुलीसारखी। हे पहा, छान असं तर आपण ह्याला असंच उन्हातल्याने पूर्ण तोडून घ्यायचं, पूर्ण एकदम बारीक चॉप करायचं ह्याला उन्हातल्याने। हे चॉप होतं कारण की ह्याला कसं शिजल्यानंतर नाही तर पूर्ण बारीक असं हे भुगा होतो। एकदम आपण कढईत कशी वांग्याची भाजी अशी परततो खालीवर करून, तसंच करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये मी हा मसाला आणि हळद थोडीशी आहे हे टाकून घेणार आहे। हे पहा, आणि ह्यातच मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि ही थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे। हे पहा, आणि हे एकत्र कालवून घेणार आहे छान असं। आणि ह्यातच मी कच्चंच तेल टाकणार आहे, कारण आपण हे पूर्ण कच्चंच बनवणार आहोत आणि लगेच झटकीपट तयार होतं। आपल्याला भाजी करायची कंटाळा आला असेल तर लगेच अशी आपण भाजी तयार करू शकतो। आणि हे चांगलं एकत्र एकजीव करून आपल्याला असं टेचून घ्यायचं। मी ह्याच्यात आता तेल टाकून घेते। हे पहा, हे आता मी तेल टाकते ह्याच्यामध्ये, एक चमचाभर तेल टाकते। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी टाकू शकता तेल। आता मी ह्याच्यामध्ये हे तेल पण टाकून घेतलं आणि हे एकत्र मी असं छान असं एकजीव करून दोन हाताने ताटली पकडून तुम्हाला एकदम एकजीव करून दाखवते। हे पहा, अशा पद्धतीत हे भरीत तयार झालंय। आता आपण हे भाकरी बरं, चपाती बरं, कशा बरं खाऊ शकतो, खूप टेस्टी लागतं। तुम्ही हवं तर ह्याला फोडणी देऊन कढईमध्ये परतू पण शकता, आपण ह्याला परतण्याची काहीच गरज नाही, असंच खूप टेस्टी लागतं हे। ह्याच्यामध्ये आता आपण काहीच टाकलेलं नाही, कोथिंबीर आणि काय लाल तिखट, हळद आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। आणि हे आपण तेल टाकून असंच खाणार आहोत, खूप टेस्टी लागतं, जरूर असं बनवून पहा। आणि जर सर्वांना पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आणि लाईक जरूर करा, सबस्क्राईब जरूर करा।